या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुल्तानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। सोलापूर रेल्वे सुरक्षा बल अर्थात RPF पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे। प्रवाशाची विसरलेली 2 लाख रुपये असलेली बॅग पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन केली आहे। सोलापुरातील मलंग गायकवाड दाम्पत्याकडून राहणार रहमत बी टेकडी सिद्धेश्वर पेठ बुधवारी फलाट क्रमांक 1 वर आलेल्या गाडी क्रमांक 16339 मुंबई नागरकोइल एक्सप्रेसने जनरल डब्यातून प्रवास करीत असताना घाई गडबडीत खाली उतरताना गायकवाड यांनी आपली हँडबॅग विसरली। बॅगेमध्ये 2 लाखांची रोख रक्कम आणि वैयक्तिक कागदपत्रे असा ऐवज होता। सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी गाडी क्रमांक 16339 मुंबई नागरकोइल एक्सप्रेसमध्ये गस्त घालत असताना बॅग बेवारस स्थितीत आढळून आली। त्याचवेळी गस्तीवर असलेले RPF जवान टॉप बी टीम हेड कॉन्स्टेबल ST बिराजदार, कॉन्स्टेबल राम अवतार आणि GRP कॉन्स्टेबल दीपक साळवी यांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ त्यांनी ती बॅग घेतली। त्यानंतर त्यांनी ही बाब तातडीने वरिष्ठांना सांगितली। हा सर्व प्रकार बुधवारी घडला। सोलापूर पोलिसांनी बॅगेतील वस्तूंची खातरजमा झाल्यावर त्या बॅगेतील ऐवज ताब्यात घेतला। याबाबत सोलापूर विभागीय RPFचे रेल्वे सुरक्षा आयुक्त श्रेयस चिंचवाडे यांनी याबद्दलची माहिती दिली। बॅगेची तपासणी केल्यावर बॅगेत 2 लाख रुपयांची रोकड, आधार कार्ड व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेचे पासबुक सापडले। वैयक्तिक डायरी होती, त्यावर मोबाईल क्रमांक मिळताच संपर्क पोलिसांनी तात्काळ संपर्क करून बॅगेमधील सामानावरून दाम्पत्याचा शोध घेतला आणि पत्नी व आई व 2 पंचासमोर सुपूर्द करण्यात आली। नंतर प्रवाशाने रोख रकमेबाबत कोणतीही तक्रार नसल्याचं सांगितलं। या प्रशंसनीय कार्याबद्दल RPFचे मलंग गायकवाड यांनी आभार मानले। ही कामगिरी टॉप बी टीमचे हेड कॉन्स्टेबल ST बिराजदार, कॉन्स्टेबल राम अवतार आणि GRP कॉन्स्टेबल दीपक साळवी यांनी केली आहे। त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे।